जय महाराष्ट्र मित्रांनो ॲमेझॉनतर्फे महाराष्ट्रमध्ये बंपर भरती निघाली आहे तुम्ही ते वाचू शकतात व्हर्च्युअल कस्टमर सपोर्ट असोसिएट पार्ट टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये कस्टमर केअरचं तुम्ही काम करू शकता ॲमेझॉनसाठी ते पण पार्ट टाईममध्ये दिवसातनं तीन ते चार तास काम करायचं आहे त्यानंतर व्हर्च्युअल कस्टमर सपोर्ट असोसिएट महाराष्ट्र तुम्हाला टाइम जॉब करायचा आहे तर टाइम तुम्ही करू शकताय प्लस इथे अजून एक पोस्ट आहे व्हर्च्युअल कस्टमर सपोर्ट असोसिएट महाराष्ट्र ज्यामध्ये तुम्ही नागपूर नाशिक सोलापूर कोल्हापूर सांगली या ठिकाणाहून आहात तर तुमच्यासाठी पण जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे कशाप्रकारे अप्लाय करायचं कोण कोण अप्लाय करू शकतंय डिटेलमध्ये समजून सांगतोय त्यामुळे आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा नवीन नवीन अपडेट झाले वर्क फ्रॉम होम जॉब झाले किंवा इंटर्नशिप झाले असे भरपूर सारे व्हिडिओज आणतो आहे त्यामुळे मित्रांसोबत शेअर करा जे गरजू आहे ज्यांना ही माहिती महत्त्वपूर्ण आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीजसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करा चला तर बघूया डिटेलमध्ये मित्रा चो करियर पेज़ तर मित्रांनो ॲमेझॉनच्या ऑफिशियल करिअर पेजवर आपण आल्यानंतर भरपूर साऱ्या व्हॅकन्सीज तुम्हाला दिसून जाईल जसं की तुम्ही इथे बघू शकणार आहात पण सध्या वर्ल्ड वाईड ओपनिंग्स आहे तुम्ही ते वाचू शकता वर्ल्ड वाईल्ड ऑपरेशन अँड कस्टमर सर्व्हिस आता तुम्ही बघितलं असेल आपल्या इंडियामध्ये दिवाळी येणार आहे सनसूद येणार आहे त्यामध्ये ॲमेझॉनचे मोठे मोठे सेल्स लागत असतात मग तेव्हा भरपूर सारे कस्टमर बाय करतात मग त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात क्वेरीज असतात त्यासाठी इथे भरती भरतीसुद्धा होत असते मग ती पार्ट टाइम पण असते फुल टाईम पण असते आणि फर्स्ट टाईम इथे पार्ट टाइम अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे तुम्ही जर यांच्या पेजवर आलात तरी ते बघा भरपूर साऱ्या वॅकन्सीज दिसून जातील जसं की इथे बघा जर्मनीमध्ये आहे त्यानंतर ते इथे बघा महाराष्ट्रमध्ये आहे त्यानंतर ते इथे बघा मध्य प्रदेशमध्ये आहे त्यानंतर ते बघा अलेक्सासाठी तेलंगणामध्ये त्यानंतर ते तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर इथे बघा मध्ये आहे त्यानंतर ते अजून स्क्रोल केल्यानंतर बघा कर्नाटक झालं असे भरपूर आहे इंडियाच नव्हे इंडियाच्या बाहेर सुद्धा भरपूर साऱ्या वॅकन्सी आहे मग पंजाबमध्ये इथे बघा महाराष्ट्रमध्ये पुन्हा इथे बघा अशा भरपूर साऱ्या वॅकन्सी आणि महाराष्ट्रमध्ये ॲमेझॉनसोबत पार्ट टाईम तुम्हाला काम करायचं आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे कारण की तुम्ही ते वाचू शकतात पहिलीच आपली जी पोस्ट आहे ती आहे व्हर्च्युअल कस्टमर सपोर्ट असोसिएट पार्ट टाईम महाराष्ट्र आता नेमकं हे काम कसं असणार आहे ते तुम्ही ते बघू शकताय हे जे काम आहे हे सीजनल आहे कारण की पंधरा ऑगस्टचा जो सेल होता तो झालेला आहे त्यानंतर डिसेंबरपर्यंत मग क्रिसमस येते दिवाळी येते असे भरपूर सारे सेल्स से येत असतात मग सहा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट किंवा जास्त पण हा कॉन्ट्रॅक्ट असू शकतो आहे त्यासाठी ही भरती होते आहे तुम्ही जॉबच्या शोधात असाल तर तुम्ही नक्की इथे अप्लाय करा कारण की इथे तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा मिळतं आणि वर्क फ्रॉम होम आहे महाराष्ट्रमध्ये वर्क फ्रॉम होम पार्ट टाइम जॉब तुम्हाला मिळतो आहे याहून सुंदर अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार नाही कारण की भरपूर सारे अपॉर्च्युनिटीज मी आणतो आहे इथे बघा नव्वद हजार ऑपॉर्च्युनिटीज आहे मग कुठल्या कुठल्या कंपन्या जसं की सॅमसंग झालं टाटा वन एम जी झालं फर्स्ट क्राई झालं कार ट्वेंटी फोर झालं यांसारख्या कंपन्या आहेत पण इथे स्वतः ॲमेझॉनकडनं आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय केलं पाहिजेल आता इथे बघा कोण अप्लाय करू शकतं आहे त्याआधी समजून घ्या काय काय बेनिफिट आहे तर सगळ्यात पहिलं बेनिफिट आपल्याला असं मिळतो इथे आपल्याला मेडिकल इन्शुरन्स मिळतो पेन्शन प्लॅन आहे त्याच्यानंतर इंटरनेट अलाउन्स आहे त्यानंतर लाईफस्टाईल बेनिफिट आहे ॲमेझॉनचे कुपन्स मिळणार आहे ॲमेझॉनकडनं तुम्हाला स्किल डेव्हलप करण्यासाठी ट्रेनिंग दिली जाणार आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी होणार आहे इंटरनेट अलाऊन्समध्ये तुमच्याकडे जर लॅपटॉप वगैरे नसेल तर तुम्हाला लॅपटॉप वगैरेसुद्धा प्रोव्हाइड केला जातो त्याचे कुपन कोड प्रोव्हाइड केले जातात इंटरनेट वायफायची सुविधा केली जाते त्यामुळे तुम्ही नक्की इथे अप्लाय केलं पाहिजे अजून खाली स्क्रोल केल्यानंतर इथे शिक्षण काय पाहिजे ते दिले मिनिमम अठरा वय तुमचं पाहिजे भारतामध्ये काम करण्याचा अधिकार पाहिजे आता आपण भारतात काम करतो त्यामुळे हे सगळ्यांकडे अठरावाय तुमचं पूर्ण असेल तर वेल गुड त्यानंतर अनेक जणांना फक्त याच कंडिशनमध्ये अडचण येणार आहे की स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश आता इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला बोलता आणि लिहिता आलं पाहिजे जॉब खूप भारी आहे जबरदस्त पोस्ट आहे पण इथे अनेक जणं अडतील यासाठी तुम्हाला इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स मी दिलेला आहे ज्याचं सर्टिफिकेट मिळतं भारत सरकारचं सर्टिफिकेट मिळतं तुम्ही केलं नसेल तर कमेंट करा इंग्लिश स्पीकिंग कोर्स पुन्हा तुम्हाला ती लिंक सेंड करून देईल आणि तुम्ही नक्की हे कोर्स करून घ्या हे बघा तुम्ही कोर्स करताय तर त्या बेसिसवरच मी व्हिडिओ बनवत जातो जेणेकरून ते स्किल्स तुमच्याकडे आहे मग तुम्ही अप्लाय करता मग तुम्हाला जॉब मिळतो तर तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन स्किल चांगलं नसेल तिथे जॉब मिळणार नाही आणि चांगली संधी तुम्ही हातातनं गमवून बसाल त्यामुळे नक्की हे स्किल डेव्हलप करत जा त्यानंतर इथे बघा दिले आहे शिफ्टमध्ये काम असणार आहे मंडे टू सॅटरडे विदिन अ ऑपरेशन अवर्स ओके तर शिफ्ट फर्स्ट शिफ्ट असू शकते नाईट शिफ्ट असू शकत आहे इथे बघा दिलेलं आहे अर्ली लेट नाईट ओव्हरनाईट विकेंड या अशा प्रकारचं काम असू शकतं आहे त्यानंतर यू विल नीड अ क्वाईट म्हणजे तुम्हाला शांत एखादं ठिकाण लागणार आहे मग तुमचं वन बी एच के टू बी एच के जे पण आहे एक रूम तुम्हाला स्वतःसाठी घेऊन टाकायचा आहे ज्यामध्ये तुमचा लॅपटॉप डेस्कटॉप तुम्हाला ठेवून ते काम करायचं आहे हेडफोन तुम्हाला लागणार आहे ओके बाबा इथे सांगितले एक चेअर तुमच्याकडे पाहिजे डेस्क तुमच्याकडे पाहिजे म्हणजे प्रॉपर ऑफिसमध्ये काम करताय असं वाटलं पाहिजे मग तुमच्यासाठी ते वायफाय कनेक्शन प्रोवाईड केलं जाणार आहे शंभर एम बी पी एसपर्यंत त्याचा खर्च प्रोवाईड केला जाणार आहे आपल्याला अप्लाय करायचं तर इथून अप्लाय करू शकतो आहे फॉर्म भरून पण तुम्हाला दाखवतो आहे त्याआधी समजून घ्या मग ज्यांना फुल टाईम काम करायचं आहे त्यांच्यासाठी पण आहे व्हर्च्युअल कस्टमर सर्व्हिस असोसिएट वर्क फ्रॉम होम इन महाराष्ट्र ओके यांनी स्वतः म्हटलं आहे वर्क फ्रॉम होम इन महाराष्ट्र मी म्हणत नाही अनेकांना वाटतं की हे काही पण व्हिडिओ बनवता पण मित्रांनो जेवढे पण व्हिडिओ आहे ते जेन्युन असतात तुम्ही ते बघू शकता हे इंटर्नशाला प्लॅटफॉर्म आहे हे भारत सरकारतर्फे जर्मनीत पाठवले जात आहे त्याचे जॉब आहे सगळे जॉब जेन्युन आहे भारत सरकारच्या इंटर्नशिप आहे या वेबसाईटवर जाऊन रिसर्च करून माहिती म्हणून हे व्हिडिओ बनवावं लागतात त्यामुळे नक्की लाईक आणि शेअर करत जा ओके तर दुसरी जी पोस्ट आहे त्यामध्ये पण सेम बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे सगळं सेम आहे फक्त तो पार्ट टाईम आहे हा फुल टाईम आहे इथे पण बघा तुम्हाला सेम मिळते तिथे तुम्हाला किती मिळत होता इथे बघा शंभर एम बी पी पे एस डाउनलोड स्पीड आणि वीस एम बी पी एस स्पीड यूजिंग अ हार्ड ड्राईव्ह त्यामुळे तुमचं जे कनेक्शन आहे ते, ते एकदम स्ट्रॉंग असणार आहे इथे पण सेम पोस्ट आहे इथे पण तुम्ही अप्लाय करू शकतो ऑल ओव्हर महाराष्ट्रमधून तुम्ही या दोन्ही पोस्टसाठी अप्लाय करू शकताय फुल टाईमसाठी पार्ट टाईमसाठी आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही या शहरांमधून आहात कुठले शहर नागपूर नाशिक सोलापूर कोल्हापूर सांगली यातून आहात तर तुम्ही या तिसऱ्या ऑपॉर्च्युनिटीसाठी एलिजिबल आहे हे पण कस्टमर सपोर्टचंच काम असणार आहे सगळी तुम्हाला प्रोसेस सेम आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन सेम आहे इथे पण शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे इथे पण सगळे बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला घर बसल्या काम पाहिजेल आहे टॉपच्या कंपनीत काम पाहिजे आहे नक्की तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे मग इथे असं काय म्हटलं नाही आहे की तुमचं ग्रॅज्युएशनच पाहिजेल मास्टर डिग्रीच पाहिजे बारावी पास तुम्ही आहात अठरा तुमचं इयर आहे आणि त्यातल्या त्या तुमचं इंग्लिशमध्ये स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल आहे हे तीन गोष्टी जर तुमच्याकडे आहे तर डोळे झाकून तुम्ही ते अप्लाय करा अप्लाय केल्यानंतर बघा हा फॉर्म आहे मी तुम्हाला भरून दाखवतो इथे मी अप्लायवर क्लिक करतोय अप्लायवर क्लिक केल्यानंतर इथे बघा ही सगळी माहिती पुन्हा आपल्या समोर आलेली आहे मग आय ऍक्सेप्ट यावर क्लिक करून कंटिन्यू म्हणायचं आहे आणि अप्लाय करता येत नाही त्यामुळे ती प्रोसेस पण समजून सांगतोय त्यानंतर ॲमेझॉनवर तुमचं अकाउंट असेल तर ऑलरेडी ॲमेझॉनचा तुम्ही मोबाईल नंबर टाकून इथे लॉग इन करू शकताय आणि पुढची माहिती तुम्हाला माहीतच आहे मागे पण व्हिडिओ आपण बनवला होता ॲमेझॉनचा त्यामध्ये मी तुम्हाला अप्लाय करून दाखवलं तर सेमच प्रोसेस आहे काही अवघड नाही आहे इथे तुमचं ॲमेझॉनवर जे तुम्ही अकाउंट बनवले आहे त्यात तुम्ही इथे अप्लाय करू शकताय किंवा नसेल ॲमेझॉनवर अकाउंट तर तु, क्रिएट वन म्हणा आणि इथे तुमचं बघा लिगल फर्स्ट नेम सरनेम त्याच्यानंतर प्रिफर्ड फर्स्ट नेम जे आधार कार्डप्रमाणे नाव आहे तुमचं ते टाकून घ्यायचं आहे ईमेल ॲड्रेस टाका तो रिएंटर करा मोबाईल नंबर टाका इथे बघा दिले प्लीज इनपुट अ फोन नंबर विदाउट झिरो झिरो न टाकता टाक कारण की ते एक्क्याण्णव ऑलरेडी आला आहे फक्त दहा आकडी नंबर टाकायचा तो पुन्हा टाकून घ्या लँग्वेज कोणती आहे तर इथे इंग्लिश लँग्वेजला प्रेफरन्स दिली जाते त्यानंतर तुमचा इथे एक तुम्हाला पासवर्ड पिन क्रिएट करून घ्यायचा आहे त्यानंतर यस म्हणायचं आहे नेक्स्ट करायचं आहे मग इथे आपला अकाउंट क्रिएट झाला मग सगळे तुमचं शिक्षण किती झालं आहे काय झालं हे सगळं भरून तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे आता पुढची प्रोसेस समजून घ्या अप्लाय केल्यानंतर इथे बघा हायरिंग प्रोसेस आहे यावर क्लिक मी करतो आहे आणि तुम्हाला हायरिंग प्रोसेस दिसेल मग आता आपण अप्लाय केलं आहे ओके त्याच्यानंतर एक यांची एक असाइनमेंट येते ऑनलाईन असाइनमेंट होते म्हणजे ऑनलाईन एक्झाम होते ती तुम्हाला पास करून घ्यायची आहे ती पास झाल्यानंतर तुमचं प्री हायरिंग होतं म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर फर्स्ट डे ॲट ॲमेझॉन म्हणजे घर बसल्या ॲमेझॉनसोबत तुम्ही ते वर्क फ्रॉम होम करू शकताय आणि एक चांगला जॉब एक चांगली सॅलरी मिळू शकते आता सॅलरी किती मिळणार आहे भाऊ तर पार्ट टाइम जर तुम्ही करताय तर पार्ट टाईमसाठी इथे सॅलरी असणार आहे पंधरा ते वीस हजार रुपये कारण की दिवसातून तीन ते चार तास काम करायचं आहे ॲमेझॉनसोबत आणि फुल टाईम तुम्ही करताय तर पस्तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत जाते डिपेंड तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे का आणि फ्रेशर फ्रेशर्स आहे का यानुसार इथे फ्रेशर्स एक्सपिरियन्स असं काही म्हटलं नाही आहे त्यामुळे तुम्ही फ्रेशर्स असाल तरी बिन्दा इथे अप्लाय करा सगळी प्रोसेस तुम्हाला समजून सांगितलेली आहे तरी काही अडचण असेल तर कमेंट करा इंस्टाग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलवर जॉईन व्हा आणि अशाच ऑपॉर्च्युनिटीजसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र